पटलांसोबत लाखो मराठे मुंबईच्या दिशेने रवाना झालेले आहेत. मजल दर मजल करत ते मुंबईच्या दिशेने कूच करत आहेत आणि या लाखो मराठ्यांच्या जेवणाचा असेल, पाण्याचा असेल किंवा इतर जी काही व्यवस्था आहे ती प्रत्येक ठिकाणी केली जाते आहे. या ठिकाणी आपण पाहू शकतो आहे मोठ्या प्रमाणात फ्रुटी आणि पाण्याचं नियोजन करण्यात आलेलं आहे. याचबरोबर या ठिकाणी नाश्त्याचं सुद्धा नियोजन करण्यात आलेलं आहे. आपल्यासोबत आयोजक आहेत, काय सांगाल, कशा पद्धतीनं नियोजन आहे आणि किती लोकांचं तुम्ही या ठिकाणी नियोजन केलं? नमस्कार, मी शरद संपतराव पवार, शुरू ग्रामीण आणि बोराडेमाळा क्रांती तरुण मित्र मंडळ आणि समस्त ग्रामस्थच्या वतीने या ठिकाणी सर्व मराठा बांधवांची नाश्त्याची, पिण्याच्या पाण्याची, फ्रुटीची आणि बिस्किटची 10,000 बिस्किटचे बॉक्स, 2,000 पाण्याचे बॉक्स आणि जवळजवळ 200 फ्रुटीचे बॉक्स असं सर्व मराठा बांधवांसाठी जे संघर्ष योद्धा मनोजदादा जारांगे यांना साथ देण्यासाठी आणि आरक्षणासाठी जे काही मराठा बांधव मुंबईला चाललेले आहेत त्यांच्या सगळं खाण्यापिण्याची व्यवस्था इथं शिरूर ग्रामीण रामलिंग ग्रामपंचायतच्या वतीने आणि क्रांती तरुण मित्र मंडळ आणि बोराडेमाळा व समस्त ग्रामस्थ आणि सर्व मराठा बांधवांच्या वतीने केलेली आहे. प्रचंड मोठा महासागर मराठ्यांचा दिल्लीसाठी रवाना होतो आहे, तुम्ही या ठिकाणी नियोजन केलेलं आहे, इथून किती मराठे मुंबईला जाणार? 10 ते 12 लाख मराठे आहेत. 10 ते 12 लाख लोक तुम्ही या ठिकाणाहून रवाना होणार आहेत मुंबईसाठी. सध्या कशा पद्धतीचं नियोजन सुरू आहे आणि काय इथली व्यवस्था? आमच्याकडून, आमच्या शासनाकडून आम्हाला 1 रुपयाची पण गरज नाही. आमच्या सगळ्या मराठी बांधवांनी सगळ्यांना मदत करून आम्हाला कशाचीच गरज नाही. फक्त त्यांनी फक्त सावध राहायचं की आम्ही एकदा तिथं शिरल्यानंतर त्यांनी काय करायचं आणि काय नाही करायचं हे त्यांनी शिरायच्या आधी विचार करायला पाहिजे. इथून पुढे गेल्यानंतर त्यांचे लय हलबेकर होणार आहेत. नक्कीच सरकारला मराठे जर मुंबईत पोहोचले तर भारी पडणार आहेत, कारण मोठ्या ताकदीनं मराठा समाज रणांगणात उतरलेला आहे. मनोज जरांगे पाटलांनी दिलेला हाकेला पूर्ण ताकदीनं मराठा समाज यामध्ये सहकार्य करताना पाहायला मिळतो आहे. लाखो लोकांच्या जेवणाची व्यवस्था असेल किंवा राहण्याची व्यवस्था असेल ही अतिशय मोठ्या प्रमाणात केली जाते आणि त्याच पद्धतीनं मराठा समाज या मोर्चामध्ये प्रचंड मोठ्या संख्येने सहभागी झालेला आहे. यामुळं आता जे लक्ष लागलेलं आहे ते सरकारच्या भूमिकेकडे लक्ष लागलेलं आहे आणि मुंबईमध्ये किती मराठे पोहोचणार याकडे सुद्धा सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे. लढा न्यूज ब्युरो रिपोर्ट.